संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या कोपडी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवावं अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये. जितेंद्र शिंदेला फाशी, नितीन भैलुमेला फाशी आणि संतोष भवाळला देखील फाशीची शिक्षा. कोपर्डीच्या निर्भयाला अखेर न्याय मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर या तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. तेवढ्यानंच या हिंस्त्र श्वापदांचं समाधान झालं नाही. हालहाल करून त्यांनी या कोवळ्या मुलीला ठार मारलं. या निर्घृण हत्याकांडानं अवघा महाराष्ट्र हादरून गेला. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिघांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मराठा समाजानं राज्यभरात लाखालाखाचे निषेध मोर्चे काढले. अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची जलद सुनावणी व्हावी यासाठी सरकारी यंत्रणा हल्ली. गेली वर्षभर हा खटला न्यायालयात सुरू होता. अनेक दावे प्रतिदावे झाले, अनेक युक्तिवाद रंगले. आरोपींच्या वकिलांनी आरोपीला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी मागणी केली, तर आरोपी 2 आणि 3 यांच्या वकिलांनी आरोपी निर्दोष असल्याचाही दावा केला. तर सरकारी वकिलांनी हे क्रूरतापूर्ण कृत्य असून यासाठी फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. सरकारी पक्षानं सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत नगर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या तिघाही नराधमांना दोषी ठरवलं. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि हत्येसाठी फाशीची शिक्षा न्यायालयानं सुनावली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने वेगवेगळ्या कलमाखाली आज शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपी 1 ते 3 यांना खून करण्याचा व बलात्कार करण्याचा कटाखाली तिघांनाही फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर आपल्या दिवंगत मुलीला न्याय मिळाल्याची भावना तिच्या आई वडिलांनी बोलून दाखवली आहे. मी सगळ्यांचे आभार मानते, सगळ्या समाजाचे, सगळ्या महाराष्ट्राचे, सगळ्या शाळेतले विद्यार्थ्यांचे. मुख्यमंत्री बहिजी महाराजांनी तर मला खरंच लय साथ दिली, माझ्या घरातून येऊन साथ दिली. मुख्यमंत्री, समाज, पूर्ण संघटना, सगळ्या सगळा मराठी समाज एकवटला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळून दिला. आणि इथून पुढे ही समाज मराठी असंच लढत राहा आणि आपल्या छकुल्यांना न्याय मिळवून घ्या. आपल्या छकुल्यांवर असं इतकं वाईट टाइम येऊन देऊ नका, एवढंच मी सांगते आहे. म्हणून आज न्यायालयाने जो निकाल दिला आहे आम्हाला मान्य आहे. आज खरा माझ्या मुलीला न्याय भेटला व सर्व मराठी समाज बांधवांना भगिनींना न्याय भेटला. आज खरी तिला श्रद्धांजली मिळाली माझ्या मुलीला. या निकालामुळे यापुढे असे अत्याचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांची ही मागणी होती, त्यांची इच्छा होती की या नराधमांना फाशीच झाली पाहिजे. आज न्यायालयाने देखील तो निर्णय दिल्यामुळे न्यायालयावरचा लोकांचा विश्वास देखील यातनं वाढणार आहे. मी तपासी यंत्रणेचं, श्री उज्ज्वल निकम यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या संपूर्ण प्रकरणात अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. न्यायालयाच्या या निकालाचं सगळ्यांनीच स्वागत केलंय. कोपर्डीतल्या निर्भयाला न्याय मिळाला. असं असलं तरी गावोगावच्या छकुल्या आजही सुरक्षित आहेत का हा प्रश्न कायम आहे. त्यासाठी आवश्यकता आहे शिक्षेच्या तात्काळ अंमलबजावणीची, तरच अशा गुन्ह्यांना जरब बसणार आहे. अरुण मेहत्रे आणि विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.